या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। सोलापुरातील बहिरुरतन दमानी अंधशाळेची माजी विद्यार्थिनी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची सदस्य गंगा संभाजी कदम हिची भारतीय अंध महिलांच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे। सदर निवडीसाठी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र व भारतीय क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया यांच्या वतीनं पहिल्यांदाच दिनांक 25 ते 31 मार्च 2023 दरम्यान भोपाळ येथे झालेल्या या निवड शिबिरात सबंध भारतातून 40 महिला खेळाडूंमध्ये अंतिम 17 खेळाडूंच्या यादीत गंगा कदम हिचा समावेश करण्यात आला आहे। 24/4/2023 ते 30/4/2023 दरम्यान नेपाळ काठमांडू शहरात भारताविरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये एकूण 5 T20 सामने होणार आहेत, त्यात गंगा हिचा समावेश आहे। त्यानंतर मे 2023 मध्ये होणाऱ्या इंग्लंड भारत संघातील 3 एकदिवसीय व 5 T20 सामने खेळासाठी ती इंग्लंडला जाणार आहे। तिच्या यशामध्ये प्रशिक्षक राजू शेळके, दमानी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश दर्शनाळे, जामश्री क्रिकेट क्लबचे प्रशिक्षक अनिल सामराणी व CBIMचे महासचिव माधव गोरे यांचं तिला बहुमूल्य मार्गदर्शन लाभलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।